राज्य सरकार ने कोरोनावरील निर्बंध शिथिल केले असून अद्यापही काही ठिकाणी नवीन नियमावली आली नसल्याने जुन्या नियमावली प्रमाणेच नागपुरातील वर्धा रोड साई मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे। राज्य सरकारने 14 जिल्ह्यातील कोरोना निर्बंध उठवले असून या जिल्ह्यांमध्ये आता पूर्ण क्षमतेने मंदिर खुली केली आहेत। या निर्णयामुळे नागपूरमधील वर्धा रोड साई मंदिरात भाविकांची गर्दी बघायला मिळाली। एकीकडे राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी मंदिरांना अद्यापही नवीन नियमावली आली नसल्याने नागपूर साई मंदिर ट्रस्ट जुन्या नियमावलीच्या प्रमाणेच आता काम करत आहे, अशी माहिती साई मंदिरचे सचिव अविनाश शेगावकर यांनी दिली। सर्वप्रथम मी सगळ्या साई भक्तांचा हार्दिक अभिनंदन करतो की आज महाराष्ट्र शासनाने पूर्ण मंदिर जे आहेत, म्हणजे मी आज सकाळीच पेपरात वाचलं की 14 जिल्हे त्यांनी कोरोना निर्बंध मुक्त केलेले आहेत, त्यात नागपूरचा सुद्धा समावेश आहे। तर आजपासून मंदिरात म्हणजे गर्दी ही अजून नॉर्मल आहे, म्हणजे अजून वाढली नाही गर्दी, जशी आतापर्यंत होती तशीच गर्दी आहे। आता याच्यापुढे गर्दी वाढेल, कारण की पहिला गुरा लोकांना माहीत नाही आहे आणि आज वर्किंग डे असल्यामुळे त्याला थोडीशी तरी आज पहिला गुरा कमी संख्या राहील। एक अंदाजे आतापर्यंत सकाळपासून 1001 लोक येऊन गेले आहेत। मार्च 2020 पासून संपूर्ण मंदिर बंद झालेलं आहे आणि आज मार्च 2022 सुरू झालेलं आहे। अंदाजे दोन वर्ष हे पूर्ण क्षमतेने मंदिर उघडे नव्हते आणि आता गेल्या 3 महिन्यापासून मंदिर उघडलं, पण मंदिरात भाविकांची संख्या खूप कमी आहे। त्यामुळे मंदिर जे भाविक जे यायचे ते आता घरूनच बाबांचे दर्शन करतात किंवा घरूनच त्यांनी कुठला तरी पर्याय बाबांना दर्शन करण्यासाठी सोडलेला आहे। त्यामुळे इथे मंदिरात कोरोनाच्या भीतीमुळे तो येत नाहीत, पण आता कोरोनामुक्त झाल्यामुळे आता लोक हळूहळू वाढतील आणि अजूनही कोरोनाच्या नियमावली मंदिराला प्राप्त झाली नसल्यामुळे अजूनही आम्ही पूर्ण क्षमतेने मंदिर अजून उघडलेलं नाही आहे। एकंदरीत अद्यापही आपल्याकडे आपण सांगितलं की नियमावली आलेली नाही, आपण अद्यापही जी जुनी नियमावली त्या हिशोबाने बिलकुल आपण बघत असाल की अजूनही पूर्ण बॅरिकेडिंग केलेली आहे, लोकांना तिथे जे राऊंड सर्कल केलं त्याच्यावरती उभं राहिलं तर हे आपण सगळे नियमावली जे कोरोनाची आहे ती आपण सगळी फॉलो केलेली आहे। मेन गेटवरनं सगळ्यांना चेक करून आतमध्ये सोडला जाते, चप्पल शाळांची वेगळी व्यवस्था केलेली आहे, हातपाय धुण्याची व्यवस्था वेगळी केली आहे, त्याच्यानंतर मास्क सगळ्यांना कंपल्सरी केलेला आहे। विदाऊट मास्क आम्ही येऊच देत नाही कोणाला, पण तरी काही असे भाविक असतात की जे कधी कधी मास्क विसरून येतात, अशा लोकांना थोडंसं एक्सक्यूज करून त्यांना सांगावं लागतं की रुमाल बांधा किंवा हे तर ते सगळं करावं लागतं। यासाठी एक सिक्युरिटी एजन्सी आम्ही अपॉइंट केलेली आहे जी त्याच्याकडे सगळं लक्ष देत आहे।